सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीमध्ये भव्य असं शक्ती प्रदर्शन केलं। भव्य रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलाय। सामान्य जनता महायुती सोबत असल्यानं आमचा विजय निश्चित आहे असं देखील त्यांनी म्हटलं। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे जी, त्याचबरोबर आमचे नेते देवेंद्रजी, अजितदादा, डॉक्टर श्रीकांत शिंदे या सर्व मंडळींनी या भागामध्ये महायुतीचं केलेलं काम आणि त्यामुळे चौथ्यांदा मला उमेदवारी दिली आहे। मला खात्री आहे आज संपूर्ण मतदारसंघ महायुतीचा बालेकिल्ला आहे। आज कार्यकर्ते मोठ्या संख्येने माझा फॉर्म भरण्यासाठी इथे आलेत, त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीचा विजय हा नक्की होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।